नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संजय पगार सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅर टी आर्ट्स बी एच कॉमर्स आणि एएम सायन्स पॉप्युलरली नोन एज के टी एच एम कॉलेज नाशिक या तर्फे मी आपलं सर्वांचं या ऑनलाइन लेक्चर मध्ये सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण एफ बी ए या वर्गातील भूगोल विषयाचा जो पेपर आहे प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जॉग्रफी या विषयाचं प्रकरण क्रमांक तीन वातावरण म्हणजेच अॅटमॉस्फिअर या संदर्भात चर्चा करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणातील काही महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे आज हे या विषयाचं व्याख्यान क्रमांक पस्तीस आहे आणि यामध्ये आपण प्रकरण क्रमांक तीन जे आहे वातावरण यामधील अत्यंत महत्वाचा जो उपघटक आहे पाऊस व पावसाचे प्रकार या संदर्भात चर्चा करत आहोत मागील दोन तासाला आपण पावसाचे दोन जे प्रकार आहेत पर्जन्याचे त्यावर आपण प्रकाश टाकला त्यामध्ये आपण पहिला पर्जन्याचा प्रकार बघितला आपण आरोह पर्जन्य किंवा ज्याला आपण अभिसरण पर्जन्य असे म्हणतो दुसरा आपण पर्जन्याचा प्रकार आपण चर्चा केली त्यावर तो होता प्रतिरोध पर्जन्य आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण शेवटचा पर्जन्याचा जो प्रकार आहे आवर्त पर्जन्य सायक्लॉनिक रेनफॉल यावर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपण हे जे पर्जन्याचे तीन प्रकार जे आहेत ते आपण मागील काही तासापासून त्याची चर्चा करत आहोत पहिला प्रकार आपण बघितला आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य दुसरा आपण प्रकार पाहिला प्रतिरोध पर्जन्य आणि आज आपण ज्यावर चर्चा करणार आहोत तो आहे आवर्त पर्जन्य आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे तीनही पर्जन्याचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे चला तर मग आता आपण आजचा जो तिसरा प्रकार आहे आवर्त पर्जन्य या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करू सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो आपण आवर्त पर्जन्य म्हणजे काय याची एक व्याख्या बघूया विद्यार्थी मित्रांनो याची सर्वात सोपी व्याख्या आहे चक्रीवादळ किंवा आवर्त वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाला किंवा पर्जन्याला आपण आवर्त पर्जन्य किंवा आवर्त पाऊस असं म्हणतो परत एकदा मी व्याख्या वा, वाचतो त्या ठिकाणी चक्रीवादळ किंवा आवर्त वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाला आवर्त पर्जन्य किंवा आवर्त पाऊस असं म्हणतो आपण सायक्लॉनिक रेनफॉल असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की आवर्ताची निर्मिती जी होत असते त्यामागे कमी दाब आणि जास्त दाब याचं केंद्र कारणीभूत असतं आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला एखाद्या प्रदेशामध्ये काही स्थानिक कारणामुळे कमी दाबाचं केंद्र तयार होतं त्यावेळेला आजूबाजूच्या जा प्रदेशातून जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे हे कमी दाबाच्या प्रदेशाकडे त्या केंद्राकडे जोरदार वाह वाहत वाहत येत असतात याच्यातून आवर्ताची निर्मिती होते चक्रीवादळाची निर्मिती होते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो जो पाऊस चक्रीवादळ किंवा आवर्त यांच्या निर्मितीतून तयार होतो यांच्या निर्मितीमुळे पडतो अशा पर्जन्याला आपण आवर्त पर्जन्य किंवा आवर्त पाऊस असं म्हणत असतो आणखी एक व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो ही थोडी सविस्तर आहे बघूया आपण त्या ठिकाणी आता मी जे तुम्हाला पहिल्या व्याख्याचं वर्णन केलं पहिली व्याख्या जी स्पष्ट केली ती डिटेल ते स्पष्ट करण विद्यार्थी मित्रांनो या दोन नंबरच्या व्याख्यामध्ये आले बघा तर काय वाक्य आहे त्या ठिकाणी आवर्त पाऊस किंवा आवर्त पर्जन्य म्हणजे काय एखाद्या प्रदेशात स्थानिक कारणामुळे आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा कमी दाबाचं केंद्र तयार होत आणि यामुळे काय होतं आजूबाजूच्या प्रदेशातून जोरदारपणे कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात यातून आवर्ताची निर्मिती होते आणि या आवर्ताच्या निर्मितीमधून जो पाऊस तयार होतो जो पाऊस पडतो या पावसाला आपण आवर्त पर्जन असं म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपण ती प्रक्रिया कशी करते म्हणजे कशा प्रकारे त्या ठिकाणी आवर्त पर्जन्याची निर्मिती होते हे बघूया त्या ठिकाणी आता बघा या ठिकाणी आकृतीकडे बघा एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला आपण स्पष्टीकरण देत असतो त्यावेळेला जर आकृती दिली असेल तर त्या आकृतीकडे आपण काळजीपूर बघा आता या ठिकाणी बघा ही जी आकृती आहे हा जो फोटो आहे हा आवर्ताचा फोटो आहे बघ या ठिकाणी हे जे सेंटर दिसतं येथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला कमी दाबाचं केंद्र तयार झालं यामुळे काय झालं आजूबाजूच्या प्रदेशाकडून तिथं वारे वाहू लागले आणि याच्यातून आवर्त तयार झालं बघा हे आवर्ताचं बघा आकार वरती वरती वाढत जातो त्या ठिकाणी चक्रकार पद्धतीने या ठिकाणी हे आवर्ताचे वारे त्या ठिकाणी तयार होत असतात आणि हे वारे ज्या वेळेला वाहतात विद्यार्थी मित्र त्यावेळेला शक्यतो या आवर्तांमुळे एक भवरा तयार होतो भवरा आपल्याला माहिती आहे आपण ग्रामीण भागामध्ये भवरा शब्द वापरतो की ज्या वेळेला वारे असे गरगर गरगर फिरतात त्यावेळेला आपण त्याला भवरा म्हणतो आणि यामुळे काय होतं इथली जी हवा आहे विद्यार्थी मित्रांनो ती वातावरणाच्या वरच्या थरात जाते आणि आपल्याला माहिती आहे वातावरणामध्ये विशेषतः तपंबराबद्दल बोलतो मी तपंबरामध्ये जसजसं आपण वरती जातो वातावरणाच्या वरच्या जा थरात जातो तस तस तापमान कमी होतं आणि ज्या वेळेला या आवर्तामधली जी हवा जी आहे जी खालची हवा ती वरती जाते त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो अतिउंचा गेल्यावर त्या ठिकाणी सांदी प्रक्रिया घडते कारण त्या ठिकाणी तापमान कमी असतं आणि सांदे प्रक्रिया घडल्यानंतर त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होते मेघांची निर्मिती होते आणि त्याच्यातून त्या ठिकाणी पाऊस पडू लागतो याच पावसाला आपण आवर्त पाऊस किंवा आवर्त पर्जन्य असं म्हणतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे परत एकदा मी सांगतो आवर्त पर्जन्य म्हणजे काय आवर्त पाऊस म्हणजे काय कि जो पाऊस आवर्ताच्या निर्मितीतून किंवा चक्रीय वादळाच्या निर्मितीतून तयार होतो अशा पर्जन्याला आपण आवर्त पर्जन्य किंवा आवर्त पाऊस असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो आता बघा सर्वसाधारणपणे आवर्ताची निर्मिती होत असते किंवा आवर्त पर्जन्य जो आहे तो दोन प्रकारे पडत असतो म्हणून यावरून आपण आवर्त पर्जन्याचे दोन प्रकार सांगतो आपण आता पहिला जो आहे उष्ण कटिबंधी आवर्त पर्जन्य आणि दुसरा आहे समशीतोष्ण कटिबंधी आवर्त पर्जन्य आता विद्यार्थी मित्रांनो या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो मी या दोन्ही बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे पण मूलभूत फरक या दोघांमध्ये काय आहे तो समजून घ्या की पहिला जो प्रकार आहे उष्ण कटिबंधी आवर्त पर्जन याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त आवर्ताची निर्मिती होते आवर्ताच्या निर्मितीमधून पावसा या पावसाची तयार होते निर्मिती होते त्या ठिकाणी पण आता समशीतोष्ण कटिबंधामध्ये आवर्ताची निर्मिती होण्यामागे दुसरं कारण आहे काय कारण आहे या ठिकाणी ज्या वेळेला आता मी त्याचं स्पष्टीकरण डिटेल देणारच आहोत पण ज्या वेळेला उष्ण वायुराशी आणि थंड वायुराशी ज्या वेळेला एकत्र येतात आणि त्या दोघांच्या एकत्रीकरणातून त्या ठिकाणी एक, एक फ्रंट तयार होते त्या ठिकाणी आणि मग या ठिकाणी जी उष्ण हवा जी आहे ती अतिवरती फेकली जाते कारण का ती हलकी असते त्याची घनता कमी असते त्या ठिकाणी आणि ज्या वेळेला थंड वायुराशी जी आहेत त्याची घनता जास्त असते त्याच्यामुळे ती खालच्या दिशेने त्या ठिकाणी आपण आकृतीमध्ये मिळतो त्याचं स्पष्टीकरण घेणार आहोत परंतु या ठिकाणी उष्ण आणि थंड वायुराशी एकत्र आल्यामुळं उष्णवायुराशी वरती त्या ठिकाणी ढकल जाते आणि ते जे तिथली हवा जे अति उंचावर गेल्यावर शांदिभाची प्रक्रिया घडते आणि त्या ठिकाणी पाऊस पडतो आपण सविस्तर दोघांची माहिती आपण बघूया त्या ठिकाणी फक्त एक लक्षात ठेवा या ठिकाणी की उष्ण कटिबंधीय आवर्त पर्जन्य जो आहे तो पर्जन्य विशेषतः आवर्ताच्या निर्मितून पडतो तयार होतो त्या ठिकाणी पडतो तर दुसरा जो समशोतोष्ण कटिबंधीय आवर्त पर्जन्य आहे तो तयार होण्यामागे विद्यार्थी मित्रांनो उष्णवायुराशी आणि शीत वायरशी दो हे दोन एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी आवर्ताची निर्मिती होते त्याच्यातून हा पाऊस पडतो आता आपण दोघांच मेकॅनिझम काय आहे हे विशेषतः आकृतेच्या साहाय्याने स्पष्ट करूया पहिल्यांदा आपण बघूया त्या ठिकाणी उष्ण कटिबंधी पर्जन्य उष्ण कटिबंधी नावातच आहे उष्ण कटिबंधामध्ये याची निर्मिती होते आता या ठिकाणी बघा की ज्या वेळेला उष्ण कटिबंधामध्ये स्थानिक कारणामुळे ज्या वेळेला कमी दाबाचा पट्टा तयार होतो बघा आकृतेकडे बघितलं क कमी दाबाचा पट्टा हा क दा म्हणजेच कमी दाबाचा पट्टा स्थानिक कारणामुळे तयार होत त्या ठिकाणी याच्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो बघा आजूबाजूला इथं जास्त दाबाचा पट्टा आहे इथं जास्त दाबाचा आहे मग याच्यामुळे काय होतं आजूबाजूचा हा जो आजू प्रदेश आहे या ठिकाणी जास्त दाब असल्यामुळं जास्त दाबाकडून कमी दाबाकडे बघा इकडे बाण दाखवलाय केंद्रभागी बांध दाखवलाय दोन्ही बघा सर्व बाजूने केंद्राकडे वारे हे वाहत असतात आणि त्याच्यामुळे याच्यातून आवर्ताची निर्मिती बघा या ठिकाणी वरती चक्राकार दाखवलायत चक्रकार पद्धतीने ती हवा त्या ठिकाणी फिरत असते याच्यामुळे काय होतं ही हवा ज्या अति उंचाव जाते त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो वरती आपल्याला माहिती आहे वातावरणाच्या वरच्या थरामध्ये तापमान कमी असतं सांदे भावनाची प्रक्रिया करते ढग तयार होतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाऊस पडतो आणि हा जो पाऊस आहे यालाच आपण आवर्त पर्जन्य असं म्हणत नाही आता बघा उष्ण कटिबंधी आवर्त पर्जन्याचं वैशिष्ट्य काय आहे या ठिकाणी हा जो पाऊस पडतो तो पाऊस विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आणि यामुळं या त्या प्रदेशामध्ये बऱ्याच वेळेला प्रचंड महापूर येतो त्या ठिकाणी कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी म्हणून विजा चमकतात विजांचा कडकडाट पडतो त्या ठिकाणी गडगडाच होतो आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडतो आणि यामुळे काय होतं प्रचंड प्रमाणामध्ये वित्त आणि होते आपल्याला माहिती असेल त्या ठिकाणी की ज्या वेळेला चक्रीवादळ आलं आवर्त जोरात आलं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस कमी काळात पडतो आणि त्यामुळं ज्या प्रदेशामध्ये हा पाऊस पडतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी त्या ठिकाणी जनावर असेल त्या ठिकाणी मानव मानव असेल त्या ठिकाणी किंवा पशु असेल पक्षी असेल हे मोठ्या प्रमाणात मरतात त्या ठिकाणी आणि यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये वित होते शेतीतलं पोभ पीक त्या ठिकाणी पडतं झाडे पडतात त्या ठिकाणी पोल असेल इलेक्ट्रॉनिक किंवा टेलिफोनचे खांब असेल हे मोठ्या प्रमाणात पडतात आणि त्याच्यामुळे वीज पुरवठा सुद्धा विस्कळत होतो कम्युनिकेशन संदेश वहनामध्ये सुद्धा अडथळा येतो टावर पडतात हे सर्व त्या ठिकाणी विशेषतः उष्ण कटिबंधीय जो आवर्त पर्जन्य आहेत यामुळे कडतो म्हणजे हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी की या उष्ण कटिबंधामध्ये ज्या आवर्तातून पाऊस पडतो आवर्त पर्जन्य त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो हानी होत असते आर्थिक हानी होत आहे आता भारताच्या बाबतीमध्ये भारतामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आवर्त पर्जन्य पडतो त्या ठिकाणी विशेषतः मान्सून पूर्व आणि मान्सून तर काळामध्ये आपल्याकडे पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनारपट्टीला पूर्वेकडे बंगालचा उपसागर असेल पश्चिमकडे अरबी समुद्र असेल या ठिकाणी अशा प्रकारचा दरवर्षी पडतो फक्त मात्र आपण त्याचा कालावधी सांगू शकत नाही आप अलीकडेच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये निसर्ग वादळ आलं होतं जून दोन हजार वीस मध्ये निसर्ग वादळ आलं होतं आणि त्या काळावधी त्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विशेषतः कोकणामध्ये या निसर्गवादळाने मोठी आर्थिक हानी केली होती आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो उष्ण कटिबंधी आवर्त पर्जन्य जो आहे तो तुलनेनं दुसरा जो आहे समशीतोष्ण कटिबंधी आवर्त पर्जन्य यापेक्षा अधिक विनाशक आहे घातक आहे त्या ठिकाणी किंवा आर्थिक हानी मोठ्या प्रमाणामध्ये या निवेदन हो म्हणून लक्षात ठेवायचं की उष्ण कटिबंधी आवर्त पर्जन्य हे जे तयार होतात त्याला प्रमुख कारण काय आहे कमी दाबाचा पट्टा स्थानिक कारणामुळे आवर्ता आवर्ताची निर्मिती होते आणि त्या आवर्ताच्या निर्मितीमधून त्या ठिकाणी जो पाऊस पडतो त्याला आपण आवर्त पर्जन असं म्हणतो हा झाला पहिला प्रकार आता आपण दुसरा प्रकार बघूया आता बघा या ठिकाणी हे आवर्ताच त्या ठिकाणी हा फोटो आवडताच दाखवले प्रचंड प्रमाण बघा तुम्ही त्याचा आकार विस्तार बघा वरती हे जे आहेत म्हणजे ढग तयार झालेले आहेत याच्यामुळे या ठिकाणी जो पाऊस पडेल तो अत्यंत मुसळधार पाऊस पडेल जोरदार पाऊस पडेल विजा चमकते म्हणजे ढगांचा कडकडाट होईल त्या ठिकाणी आणि कमी कालावधीमध्ये प्रचंड प्रमाण पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आर्थिक हानी जास्त होते त्या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे समशुतोष्ण कटिबंधी आवर्त पर्जन आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की याची निर्मिती होण्यासाठी दोन गोष्टी कारणभूत आहे एक म्हणजे उष्ण वायुराशी आणि दुसरं म्हणजे थंड वायुराशी ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो इकडे आकृतीकडे बघा तुम्ही की उष्ण वायुराशी इकडून येतात त्या ठिकाणी पश्चिमेकडून येतात आणि थंड वायुराशी पूर्वेकडून येतात या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आणि दोन्ही ही जी सीमा आहे फ्रंट आहे या ठिकाणी त्या दोन्ही एकत्र होतात आपल्याला माहिती आहे की उष्ण वायुराशी तुलनेने हलक्या असतात त्या ठिकाणी त्यांची घनता कमी असते त्या ठिकाणी त्यामुळे काय होतं तुलनेनं थंड वायुराशी थंड असतात घनता जास्त असते घनता जास्त असल्यामुळे त्या जड असतात त्याच्यामुळे त्या निसर्ग ज्यावेळे दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस विद्यार्थी मित्र याची घनता जास्त असल्यामुळे थंड थंडवायुराशी भूपृष्ठाकडे त्या ठिकाणी खालच्या बाजूला झुकतात आणि त्या मानानं थंड उष्ण वायुराशी हलक्या असल्यामुळं त्या वरच्या बाजूकडे जातात आणि यामुळं काय होतं एकत्रीकरण झाल्यामुळं त्या ठिकाणी उष्ण वायुराशी आणि थंड ज्यामुळे एकमेकाला ओलंडतात त्यावेळेला उष्ण वायुराशी वरती जातात वरती गेल्यामुळं या ठिकाणी हा जो प्रदेश आहे या ठिकाणी हा अतिउंचा गेल्यावर आपल्याला माहिती आहे वरती तापमान कमी आहे आणि त्या ठिकाणी अति उंच गेल्यावर या, या वायुराशी ही जी हवा वरती गेली त्या ठिकाणी हवा बाष्पसंपृक्त बनते मेघांची निर्मिती होते ढगांची निर्मिती होते आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात होते याच पावसाला आपण आवर्त पर्जन असं म्हणतो या ठिकाणी ज्या वेळेला या उष्णवायुराशी अति उंचाव जातात त्या वेळेला याच ठिकाणी होते ढगांची निर्मिती होते आणि प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो या पावसाला आपण आवर्त पर्जन असं म्हणतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी म्हणजे कारण काय आहे कमी दाबाचा आणि जास्त दाबाचा पट्टा तयार होण्या न होता या ठिकाणी ज्या वेळेला दोन वायुराशी थंड आणि वायुराशी एकत्र येतात उष्ण वायुराशी हलक्या असल्यामुळे वरती जातात त्या ते ठिकाणी अतिवर्ती गेल्यावर त्या ते ठिकाणी तापमान कमी असतं संनिर्भावनाची प्रक्रिया घडते ढग तयार होतात आणि त्याच ठिकाणी लगेच पर्जनाला सुरुवात होते यालाच आपण त्या ते ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधी आवर्त पर्जन असं म्हणतो हा आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो त्या ठिकाणी की पहिल्याची तुलना जर आपण याच्याशी केली तर विद्यार्थी मित्रांनो याची तीव्रता थोडी कमी असते आणि यामुळं याची हानी मात्र कमी होते त्या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी दोन्हीमधला मूलभूत फरक त्या ठिकाणी आता बघा या ठिकाणी आपण याची वैशिष्ट्य आता आवर्त पर्जन्याचे वैशिष्ट्य काय हे आपण बघूया एक एक वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं की आवर्त पर्जन्य कुठे पडतो प्रामुख्याने ज्या प्रदेशामध्ये आवर्तांची निर्मिती होते आवर्तांचा प्रभाव ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशामध्ये आवर्त पर्जन्य हा प्रामुख्याने पडतो इतर ठिकाणी पडत नाही त्या ठिकाणी आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं की आवर्त पर्जन्याचं वैशिष्ट्य काय पहिलं ज्या प्रदेशामधून हे आवर्त वाहतात आवर्त प्रवास करतात त्याच प्रदेशामध्ये या आवर्त पर्जन्यामुळं पाऊस पडतो हे पहिलं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आपण मी आत्ताच सांगितलं तेच मी परत एका वैशिष्ट्याच्या रूपानं सांगतो की उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये जो पाऊस पडतो जो आपण आपण वर्णन केलं नंबर एक चा तो विनाशकारी विनाशकारी काय यामधून विद्यार्थी मित्रांनो जीवितहानी हानी, वित्त हानी, वित्त हानी मोठ्या प्रमाणात होतो आपण ज्याला सार्वजनिक मालमत्ता असं म्हणतो त्या ठिकाणी याची मोठ्या प्रमाणात हानी होते ती उष्ण कटिबंधी आवडती तुलनेनं समशीतोष्ण कटिबंधामध्ये जो पाऊस पडतो तो कमी त्याची तीव्रता कमी असते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे त्याची हानी कमी होते त्या ठिकाणी म्हणून या दोघांमध्ये तो कमी विनाशकार्य असतो म्हणून या दोन्हीमधला हा सर्वात मूलभूत फरक आहे हा फरक आपण वैशिष्ट्याच्या रूपाने या ठिकाणी नोंदवू शकतो त्या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला दिसतं त्या ठिकाणी ज्या वेळेला ह्या आवर्त पर्जन्य येतं त्यावेळेला झाडं सुद्धा त्या ठिकाणी पडतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे त्या ठिकाणी दृश्यता जी आहे ती सुद्धा कमी होते आणि एकदम आ, आकाश त्या ठिकाणी काळोख आकाशामध्ये काळोख तयार होतो आणि मुसळधार पाऊस पडतो हे यामध्ये आपल्याला दिसतं त्या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनो तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य की या पावसाची निश्चितता कमी आहे निश्चितता कमी आहे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की बघा आपण ज्याप्रमाणे पहिला प्रकार बघायला बघितला आपण त्या ठिकाणी आरोह पर्जन्य जो आपण विशुवृती प्रदेशामध्ये बघितलं आपण विश्रुती प्रदेश जो आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य पडतो या संदर्भात आपण सांगू शकतो की दररोज दुपारनंतर पाऊस पडेल मोसमी हवामान सुद्धा आपण सांगतो की मान्सूनचा जो चार महिन्याचा ऋतू ऋतूचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याकडे पाऊस पडतो त्या ठिकाणी शक्यता म्हणजे आहेच अपवाद ओळखला थोडासा अपवाद आप जर आपण सोडला तर शक्यतो मोसमी कालावधीमध्ये पावसाळ्यामध्ये भारतामध्ये पाऊस पडतो पण मात्र आपण आवर्त पर्ज बाबतीत असं सांगू शकत नाही की या दिवशी या कालावधीमध्ये आवर्त पाऊस पडेल म्हणजेच काय झालं हा पाऊस पडतो पण याची निश्चित तारीख निश्चित वेळ त्याचा कालावधी आपण सांगू शकत नाही एक मात्र आहे सर्वसाधारण आपण असं म्हणतो की मान्सून पूर्वी किंवा मान्सून उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचा अवेळी पाऊस पडतो त्या ठिकाणी तो आवर्त सर्वस्व असतो पण तरी सुद्धा याच्यामध्ये निश्चितता कमी असते आपण निश्चित वेळ कालावधी याचा सांगू शकत नाही म्हणून हे या पावसाचं आवर्त पर्जन्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आवर्त पर्जन्य जो आहे विशेषतः उष्ण कटिबंधामध्ये बोलतो ज्या वेळेला आवर्त पर्जन्य पडतो मित्रांनो मुसळधार पाऊस पडतो विजा चमकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर येतो विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये दोन हजार वीस मध्ये याचा अनुभव घेतला आहे कोल्हापूर असेल सोलापूर असेल त्या ठिकाणी या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण आवर्त पर्जन्यामुळं पडलेला जो अवेळी पाऊस होता त्याच्यामुळे प्रचंड पूर आला होता त्या ठिकाणी मागील वर्षी केरळमध्ये अशा प्रकारची परिस्थिती होती आणि म्हणून हा हानिकारक आहे का हे चित्र आपल्याला ज्या वेळेला आवर्त पाऊस पडतो त्यावेळेला ते लक्षात येतं म्हणून हे सुद्धा एक वैशिष्ट्य महत्वाचं आहे की उष्ण कटिबंधीय जो आवडतं पर्जन्य जो पडतो या आवडतो पर्जन जो पडतो हा मुसळधार प्रकारचा असतो याच्यामध्ये प्रचंड प्रमाण विचा चमकतात मुसळधार पाऊस पडतो अति तीव्रतेने पाऊस पडतो आणि नद्यांना पूर येतात झाडं पडतात आणि इतर म्हणजे मनुष्यहानी असेल त्या ठिकाणी पशुहानी असेल मोठ्या प्रमाणात होतं सार्वजनिक मालमत्तेची हानी होते मी आत्ताच सांगितलं परत एकदा आपल्याला या ठिकाणी एक याचं वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी परत तुम्हाला हे सांगितलं त्या ठिकाणी पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पाच वैशिष्ट्य काय आवर्त पर्जन्य एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही तो आवर्ता बरोबर पुढे जात असतो मला वाटतं आपण निसर्ग वादळाच्या काळामध्ये जर टीव्ही बघितली असेल तर बघा दर दरवेळेला सांगायचं त्या ठिकाणी कि सकाळी कोणत्या ठिकाणी होता कोकणामधून तर कशा प्रकारे उत्तर महाराष्ट्रात आला पश्चिम महाराष्ट्रात गेला त्याची दिशा सांगत जायची दर तासाला त्याचं स्थान बदलायचं जस जसं आवर्ताच स्थान बदलायचं तस तसा पर्जन्य सुद्धा बरोबर त्या ठिकाणी पुढे पुढे चालतो म्हणजे आवर्ता बरोबरच पर्जन्याचा आवर्त पर्जन्याचा त्या ठिकाणी वाटचाल होत असते म्हणजे याच्यामध्ये काय महत्वाचं आहे एकाच ठिकाणी तो पाऊस जास्त वेळ चालत नाही आवर्त पुढे ढकललं म्हणजे पुढे त्या ठिकाणी सरकलं लगेच पाऊस त्या ठिकाणी प्रमाण पाऊस सुद्धा त्या समोर जिथं पहिल्यांदा पाऊस पडत होता आवडतं पुढं सरकलं की त्या ठिकाणचा पाऊस कमी होतो आणि तो पाऊस आवडता बरोबर पुढे जातो म्हणून या ठिकाणी आपण काय सांगितलं पाचवं वैशिष्ट्य आवर्त पर्जन्य एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही तो आवर्त्या बरोबर पुढे सरकत असतो एकदा क्षीण झालं की आवर्त पर्जन्य सुद्धा त्या ठिकाणी कमी होतो थांबतो त्या ठिकाणी म्हणून हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं शेवटचं जर आपण म्हणजे पहिला आपण आरोह पर्जन्य बघितला दुसरा प्रतिरोध पर्जन्य बघितला तिसरा आपण आवर्त पर्जन्य बघतोय त्या ठिकाणी या तिघांची तुलना केली की कोणामुळे जास्त पाऊस जगात पडतो तर विद्यार्थी मित्रांनो याचं वैशिष्ट्य आहे की इतर दोघांची तुलना करता आरोह पर्जन्य असेल प्रतिरोध पर्जन्य असेल तर दोघांची तुलना करता विद्यार्थी मित्रांनो आवर्त पर्जन्यामुळं पडणारा जगामधला पाऊस जो आहे तो अत्यंत कमी आहे हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आवर्त पर्जन्याचे वैशिष्ट्य या ठिकाणी घेतले तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आवर्त पर्जन्य हा टॉपिक संपवला आहे आणि याच टॉपिक बरोबर आपलं प्रकरण क्रमांक तीन जे आहे वातावरण हे सुद्धा आपण त्या ठिकाणी संपवलं आहे विद्यार्थी मित्रांनो मागील अनेक तासांपासून आपण अत्यंत महत्वाचं जे प्रकरण होतं ते आज आपण संपवलं या पुढील तासाला आपण विद्यार्थी मित्रांनो आणखी एक महत्वाचा प्रकरण प्रकरण क्रमांक चार जलावरण याला आपण सुरुवात करणार आहोत यामध्ये विशेषतः जलावरण म्हणजे काय जलचक्र म्हणजे काय सागर तळाची रचना काय असते त्या ठिकाणी भरती ओटी काय आहे सागरी लाटा काय आहे आणि शेवटी शेवटी आपण क्षेत्रीय अभ्यास फील्ड विजिट या संदर्भामध्ये आपण पुढील अनेक तासांमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तोपर्यंत मी थांबतो या धन्यवाद